मंडळी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा गाजतोय। या निवडणुकीत सुद्धा तो ऐरणीवर आहे। मराठा आरक्षण चळवळीतून पुढे आलेले अनेक कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावताय। विस्थापितांचे हे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात प्रस्थापितांना धोबीपछाड देत विधानसभेच्या सभागृहात पोहोचतात का हे पाहणं रंजक असेल। काही जण निवडून आले नाही तरी ते प्रस्थापितांचं गणित बिघडवू शकतात एवढी ताकद नक्की आहे। कारण या अपक्ष उमेदवारांचा त्या त्या मतदारसंघात राजकीय दबदबा आहे। त्यामुळे हे तगडे अपक्ष उमेदवार महायुती आणि मविया उमेदवारांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत, पण त्याआधी बघूया या संदर्भातला खास रिपोर्ट। 16 मतदारसंघात बंडखोर गणित बिघडवणार, महायुती आणि मविया समोर बंडखोरांचं आव्हान। मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण 46 जागा आहेत। इच्छुकांची संख्या मोठी असल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांना मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा सामना करावा लागतोय। बीडमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे अनिल जगताप यांनी बंडखोरी केली, त्यामुळे बीडमधल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवारासमोर स्वपक्षीयाचं आव्हान उभं आहे। तर डॉक्टर ज्योती मेटेंच्या उमेदवारीनं मवियाच्या उमेदवाराचं टेन्शन वाढलंय। 22 जणांनी जरंगे पाटलांकडे बी फॉर्म भरला होता, त्यानंतर पाटलांनी लढायचं नाही म्हणून सांगितलं, म्हणून आमचा नारा त्यावेळेस होता सिरसागर मुक्त नारा। म्हणून आम्ही पुन्हा वापस या ठिकाणी आलो, चर्चा केली, सर्वांना मी विनंती केली, माझ्या विनंतीला मान दिला, मी सगळ्याचा आभार त्या ठिकाणी मानलं आणि फॉर्म त्या ठिकाणी काढण्यात आले आणि त्यानंतर मी उमेदवार म्हणून या ठिकाणी रिंगणात आलो। मराठवाड्यातली ही यादी इथं संपत नाही। माजलगाव मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर रमेश आडसकर आणि बाबरी मुंडे यांनी तगडं आव्हान उभं केलंय। गेवराईत महायुती आणि महाविकास आघाडीच्या समोर अपक्ष लक्ष्मण पवार आणि पूजा मोरे यांनी आव्हान उभं केलंय। कन्नडमध्ये महायुती आणि मवियासमोर हर्षवर्धन जाधवांनी शड्डू ठोकलाय। परतूरमध्ये शिवसेनेच्या मोहन अग्रवाल यांनी बंडखोरी केली आहे, तर काँग्रेसच्या सुरेश जेटली यांनी मवियाला आव्हान दिलंय। पाथरी मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्रानी यांनी बंडखोरी केली आहे। तिकडे अहमदपूर विधानसभा मतदारसंघात गणेश हाके यांनी बंडखोरी केली आहे। मुस्लिम उमेदवार आहे, त्या ठिकाणी उमेदवारीच नाही, तर मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायचं, कुठं उमेदवारी मागायची, कुठं उमेदवारी भरायची? तर मी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे, मी अपक्ष उमेदवारी भरलेला आहे आणि मी निश्चितपणे निवडून येणार आहे। मराठवाड्यातल्या एकूण 46 जागांपैकी 16 जागांवर बंडखोर प्रस्थापितांचा